चिंचवडला थोडं आपण राहुल आणि नानामध्ये एक वाक्य तर करायला कमी पडलो आणि त्यामुळे त्या दोघांची मतं ही निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा 10,000 जास्त होती. शेवटी माझं स्वतःचं मत आहे, इच्छुकांच्या मनामध्ये काय ते देखील महत्वाचं नाही असं नाही, पण मतदारांच्या साधारण काय मनामध्ये आहे अशी पण थोडीशी चाचपणी मी करतोय. कारण अलीकडच्या काळात तुम्हाला माहिती आहे आपण सर्वे ज्यावेळेस करतो अनेक निवडणुकीमध्ये बघितलं, परवा पण आम्ही कसब्यामध्ये सर्वे केलेला होता, चिंचवडमध्ये सर्वे केलेला होता, दोन्हीकडे सर्वे तसे आपल्याला पॉझिटिव्ह आले होते. फक्त उमेदवार योग्य द्या अशा पद्धतीनं चिंचवडला थोडं आपण राहुल आणि नानामध्ये एक वाक्य तर करायला कमी पडलो आणि त्यामुळे त्या दोघांची मतं ही निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा 10,000 जास्त होती. हे काउंटिंगच्या वेळेस आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सरकारने त्याच्यामध्ये एवढी ताकद लावली. मित्रांनो, मी पण अनेकदा 91 माझा हा राजकीय लोका म्हणजे निवडणुकांशी संबंध आला, मी अशा पद्धतीनं मला काही अधिकारी पण भेटले, म्हटले दादा आम्ही पण पोलीस खात्यातले अधिकारी असतील, रेल्वे खात्यातले अधिकारी असतील, इतर वेगवेगळ्या खात्यातले अधिकारी असतील, ते म्हणले इतकं सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भाग घेऊन ठाम मांडून त्याच्या संदर्भातल्या बैठका घेऊन रोड शो घेऊन सभा घेऊन निवडणूक केलेली आणि बाकीची पण बाहेरची यंत्रणा त्याच्यामध्ये कामाला लावलेली आम्ही कुठं पाहिलेली नव्हती. जे कसबा आणि चिंचवडच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं ठीक आहे. शेवटी जनतेचा कौल हा महत्वाचा असतो आणि जनतेने त्याबद्दलचा कौल दिलेला आहे, आपण पण तो स्वीकारलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण कुठं कमी पडलो ते दुरुस्त करण्याची गरज आहे. जिथं यश मिळालं तिथं आणखीन चांगल्या प्रकारे पुढे यश मिळण्याच्या करता काय खबरदारी घेणं, महाविकास आघाडीमध्ये मताची विभागणी न होऊन देणं, त्याच्या संदर्भात मी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांशी चर्चा करून आता वेगवेगळ्या विभागामध्ये जाहीर सभा ह्या देखील सुरू होणार आहेत. तशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या इथं कितीला मिळाली शिवजयंती, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 आहे ना, 14 एप्रिल, आपण 14 एप्रिलला आपली या पुण्यामध्ये त्यांनी सभा दिलेली आहे. ती सभा उद्धव ठाकरेंचे शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी मिळून आपल्याला मोठ्या प्रमाणात घेतली 14 एप्रिलला. नेमकं त्यावेळेस आपला हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणुकीचं धुमधुमाळे चालू असेल, कारण 20 तारखेला नाही उमेदवारी